विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकीकडे मुलाखती देत आहेत तर दुसरीकडे काही नेते आपली मुलं आणि नातेवाईकांकरता लॉबिंग करतात, त्यामुळे अनेक मतदारसंघांमधल्या मुलाखती हा केवळ फार्स ठरणार आहे. विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी मुलाखतीला आलेली इच्छुक उमेदवारांची ही गर्दी. नेत्यांसमोर मुलाखत देताना आपणच कसे त्या मतदारसंघात योग्य आहोत आणि आपल्याला तिकीट मिळालं तर आपण 100% निवडून येऊ शकतो असे दावे हे इच्छुक नेत्यांसमोर करतायत. अनेक मतदारसंघात इच्छुकांची संख्या 20 ते 25 घरात होती. ही स्थिती प्रत्येक पक्षात आहे, मात्र काही मतदारसंघात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती हा केवळ फार्स ठरणार आहे, कारण या ठिकाणी नेत्यांनीच आपल्या मुलांसाठी आणि नातेवाईकांसाठी लॉबिंग केलंय. यवतमाळमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आपला मुलगा राहुल ठाकरेसाठी उमेदवारी मागितली आहे. नारायण राणेंनी कणकवलीमधून आपले चिरंजीव आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणेंसाठी उमेदवारी मागितली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण खासदार झाल्यानं आता त्यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात त्यांनी आपली पत्नी अमिता चव्हाण यांच्यासाठी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीमध्ये मंत्री मनोहर नाईक यांनी आपल्या पुसद मतदारसंघात मुलगी ययाती नाईकसाठी उमेदवारी मागितली आहे. मंत्री अनिल देशमुख यांनी नागपूर पश्चिम मतदारसंघातून मुलगा सलील देशमुखसाठी उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून त्यांची मुलगी अदिती तटकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नेत्यांनी आपल्या घराण्याच्या पुढच्या पिढीची राजकारणाची सोय लावण्यासाठी मोर्चे बांधणी केली आहे. यापूर्वी छगन भुजबळ यांनी आपला मुलगा आणि पुतण्याला राजकारणात संधी दिली. गणेश नाईक यांनी आपला पुतण्या आणि मुलाला संधी दिली आहे. शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे, गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा मुंडे, पतंगराव कदम यांचा मुलगा विश्वजित कदम ही राजकारण्यांची मुलं राजकारणात स्थिर स्थावर झाली आहेत. पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचे नेते आणि पदाधिकारी दिवस रात्र राबत असतात. त्यांना एकच अपेक्षा असते, जेव्हा संधी मिळेल तेव्हा पक्ष आपली दखल घेईल. मात्र जेव्हा संधी येते तेव्हा दखल घेतली जाते ते पक्षातील नेत्यांच्या मुलांची आणि नातेवाईकांची. कार्यकर्ते संधीची वाटच बघत राहतात. आगामी विधानसभा निवडणुकीसुद्धा ते चित्र दिसण्याची शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकर आणि नागपूरहून अखिलेश हळवेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.